शासन निर्णय घेणार आहे का? सभापती महोदय, शासन अजिबात निर्णय घेणार नाही। आणि अध्यक्ष सभापती महोदय, आता काय करणार आहात? सभापती महोदय, मी सभागृहाला एक गोष्ट दोन्ही सन्माननीय सदस्यांच्या लक्षात आणून देतो। सध्या आपण जो काही आपला अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये 1,15,000 कोटी रुपये फक्त वेतनावर खर्च करतो। आणि जे पूर्वीची 2005 आधीची पेन्शन आहे त्याच्यात 36,368 कोटी रुपये खर्च करतो। सन्माननीय सदस्यांना मला एक सांगायचं आहे, सरकार येतील सरकार जातील, जनतेला ज्यांना निवडून द्यायचं जनता निवडून देईल, परंतु आज फक्त पेन्शन आणि पगार वेतन त्याच्यावर 1,51,368 कोटी रुपये खर्च करतो। अंदाजे आपलं उत्पन्न जर धरलं वेगवेगळ्या केंद्र सरकारचं येणारं मॅचिंग ग्रँट, आपलं स्वतःचं काही लोन आपण काढतो, एकंदरीत उत्पन्नाच्या 24-25% लोन आपण काढू शकतो, त्याचा विचार केला तर 4,00,000 कोटी रुपये आपल्या ट्रेझरीमध्ये त्या ठिकाणी येतात। आणि ह्याच्यातून 1,51,000 कोटी जर खर्च केले, 2005 साली फार विचारपूर्वक त्यावेळेसच्या केंद्र सरकारनी आणि त्यावेळेस असणाऱ्या देशातल्या राज्य सरकारनी हा निर्णय घेतला। आणि हा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला 10% जर समजा कोण कर्मचारी कामावर असेल त्याच्या एकंदरीत पगारातनं कट केले जायचे, 10% राज्य सरकार त्याच्यामध्ये टाकायचं आणि ती रक्कम त्याच्या रिटायरमेंटपर्यंत वाढायची। आता 10% त्यांचे आणि 14% आपले म्हणजे सरकारचे असं मिळून त्याच्यामध्ये साधारण त्याच्या पगाराच्या 24% रक्कम दर महिन्याला बाजूला काढली जाते आणि ती नंतर रिटायर झाल्यानंतर त्याला काही पैसे सुरुवातीला देतात आणि नंतर बाकीचे त्याच्यामध्ये पेन्शनच्या स्वरूपामध्ये, पेन्शन नाही म्हणता येणार परंतु त्याची ती स्वतःची हक्काची, कारण पेन्शन बंद झाल्यानंतर त्याचंही उपजीविकेचं साधन चाललं पाहिजे, म्हणून हा सगळा खटाटोप आपण करतोय। एक गोष्ट खरी आहे की आपण जो